छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा महायुतीत शिंदेच्या शिवसेनेला सुटल्याचं जवळपास निश्चित झालंय. परंतु अजूनही शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होत नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. मतदान एका महिन्यावर येऊन ठेपलं असताना देखील उमेदवाराला पेच अद्याप हा कायम आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांनी स्तंभपूजन करत प्रचार देखील सुरू केला. तर MIM पक्षाचे पुन्हा एकदा विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरवलं आहे. तर कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी देखील आपण लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचं जाहीर करत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शहरातील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करत जिल्ह्यात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात लोकसभेचे एवढे राजकीय वातावरण तापलेलं असताना देखील शिंदे यांच्या शिवसेनेकडून अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नाही हे विशेष. शिंदेच्या सेनेकडून हर्षवर्धन जाधवांच्या नावाची देखील चाचणी घेण्यात आली. मागच्या आठवड्यात झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन जाधव यांना वर्षा बंगल्यावर बोलवत रात्री 2 वाजता पाऊण तास चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु नेमकी दोघातील चर्चातील तपशील अद्याप समोर आलेला नाही. ब्युरो रिपोर्ट AN News छत्रपती संभाजीनगर.